महाराष्ट्राचा पुढचा कारभार फडणवीसांना हातात घ्यावा लागणार, उदयनराजेंचे सूचक वक्तव्य. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कराडमध्ये आल्यानंतर बैलगाडीतून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी फडणवीसांनी बैलांचा कासरा हातात घेत बैलगाडी चालवली. आता देवेंद्र फडणवीसांना राज्याचा कासरा आणि कारभार हातात घ्यावा लागणार आहे. अशी राजकीय टोलेबाजी करत असताना पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार असल्याचं छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सूचक विधान केलं आहे. कराड येथे कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी उदयनराजे भोसले बोलत होते. उदयनराजे भोसले म्हणाले की मोदींनी सिंचनासाठी जे निर्णय घेतले ते वाखाणण्याजोगे आहेत. शेतकरी सधन झाला तरच पूरक व्यवसाय मोठे होतील, त्यासाठी शेतकरी स्वयंपूर्ण होईल. काँग्रेसच्या इंदिरा गांधी, चंद्रशेखरला राव, प्रतिभाताई पाटील असे अनेक नेते महान आणि बुद्धिमान होते, परंतु वंचित आणि गोरगरीब यांच्यासाठी त्यांनी घोषणा केल्या, मात्र सर्व प्रत्यक्षात आणण्याचं काम मोदींनी केलं, असंही त्यांनी म्हटलं. डॉक्टर अतुल भोसले यांनी कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमसाठी निधी देऊन रणजीत सामने खेळवले जावेत. या रणजी मॅचमध्ये टीमचे कॅप्टन म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी यावे, मात्र या टीममध्ये मला घ्यावे, मला आता रिझर्व्ह ठेवू नका, असं मंत्रीपदावरून सूचक वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले. राज्यात भाजप, शिंदे आणि अजित पवार गट एकत्र लोकसभा निवडणूक लढवल्यास विरोधात कोणताही उमेदवार असला तरी महायुतीचे 45 नव्हे तर 48 खासदार निवडून येणार आहेत. कोणीही आता महायुतीला रोखू शकत नाही, असा विश्वास उदयनराजे यांनी व्यक्त केला. अतुल बाबांनी ह्या स्टेडियमच्या संदर्भात, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या संदर्भात सूचना केल्या, तर मी असं म्हणेन की लवकरात लवकर ह्या त्यांची ही सूचना अंमलात यावी आणि पहिली जी रणजी ट्रॉफीची मॅच असेल त्याचं कॅप्टन म्हणून, त्या टीमचं कॅप्टन म्हणून आपण या ठिकाणी यावं आणि इथं तुमच्या आदेशे ती मॅच व्हावी. आम्ही किती केलं तरी सर्व तुमचे मित्रमंडळी आहोत, फक्त एवढंच आहे की तुमच्या टीममध्ये आम्हाला घ्या, रिझर्व्हमध्ये ठेवू नका. म्हणजे जा ते मी समोर सांगतो कोणाला रिझर्व्हमध्ये ठेवायचं आणि कोणाला घ्यायचं. आता सगळे माझ्याकडे असे बारकाने बघतात आहे, पण ह्यांच्या मला माहीत आहे की हे बोललो जरी असलो तरी हे सगळे तज्ज्ञ आहेत, हे मला रिझर्व्हमध्ये ठेवतील आणि ह्यांना पहिल्या टीममध्ये घ्या, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा.